आमरा मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बरेचसे आपले शेतकरी बांधव आहेत, ते काय म्हणले, अण्णासाहेब आमची कपाशी आता 60 दिवसात झाली, तर त्याची गळफांदी कट करायला जमन का? तर त्याला सांगितलं की आपल्याला गळफांदी कटपर्यंत कट करता येते. तसं दादासोबत माझं बोलणं झालंय आणि त्याला विचारलं की 60 दिवसापर्यंत जमतंय का. तर मी बरेचसे आपले 60 दिवसाची आता होत आली कपाशी, तर त्याचं सुद्धा कट केलंय. काय राहिलंय कट करायचं, ह्यावर्षी पावसाची एवढा आहे ना, गवत असे झालेत मरणाचे, त्याच्यामुळे टाईमच भेटला नाही कट करायला. आणि त्यांचं बी बरेचसे आपले शेतकऱ्याचे असं म्हणणं आहे की 60 दिवस झालेत आता मग जमन का, बिंदास जमतंय, काहीच अडचण नाही. दादाचं म्हणणं असं आहे की तुमचं बोंडात रूपांतर झालं नाही त्याचं पाथ्याचं, आणखीन बारीक बारीकच पाथ आहे, त्याच्यामुळे जमतंय, काहीच अडचण नाही. त्याच्यामुळं आता बघा तुम्ही ह्याची फांदी कट केलेत, म्हणजे गळफांद्या कट केल्यात. आता ह्याच्या बघा तुम्ही ह्याची गळफांदी कट केलेली, ही फळफांदीच आहे, फळफांदीचे. आता पुढं पुढं दाखवतो तुम्हाला ज्याची गळफांदी राहिली का. आता बघा ह्याची गळफांदी राहिलेली आहे भाई. आता पातळ तरी केवढं आहे भाई, बोंडात काय रूपांतर झालं नाही ह्याचं. हा भाई, ह्याचं किती, ह्याला एकच पात आहे, हे दोन पाते, हे दोनच पातेत ह्याला, एवढी मोठी फांदी हा भाई, एवढी मोठी फांदी ह्याला दोनच पातेत, हे तीन पातेत ह्या भाई, ही एक हा, इथं एक दिसते ह्या भाई, ही एक, हे दोन आणि ही एक तीन, आणि इकडे अजून पाथच नाही. आणि इथंच फळफांदी येतात तुम्हाला दिसती ह्या भाई, ही फळफांदी हा, ही एक दोन हे तीन. आता फांदी केवढी, एवढी लहान आहे दाबण्याच्या आकाराची, आणि ही बघा पेन्सिलपेक्षा मोठी, तर ह्याला तीन आहेत आणि बारीक पातं ह्या भाई, पात्याचं तुम्ही साईज बी बघा ह्या भाई, पातळ हे पातळ मोठं आहे का, हे पातळ मोठं आहे ह्या भाई, सोबतच जोड आहे आणि तुम्ही म्हणता मी पुन्हा लहान मोठं केलं का काय ह्या भाई, केवढं मोठं पातळ आणि पातेची जे काय, हे बारीक हे का त्याचे पाकळे आहेत, हे बघा कसले केवढा म्हणजे केवढ्याला झालेले आहेत ह्या भाई, आणि ह्याच्या निवळ बारीक आहे, त्याच्यामुळं आता सुद्धा जमतंय, काय अडचण नाही. असे कट करून घ्यायचं आहे आणि काहीच अडचण येत नाही. हे असं कट केल्या बघा तुम्ही, झाड किती मस्त दिसतंय, त्याच्यामुळे हे असं कट करून जर घेतलं तर आपल्या उत्पन्नात लय मोठा फरक पडतोय, माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आत्तासुद्धा वेळ गेलेला नाही, कट करून घ्या, 60 दिवस झाले असले तरी कट करायला काहीच अडचण येत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, मनात असं काही बाळगू नका आणि बिंदास कट करा. तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शेंदे, धन्यवाद, राम राम.